स्टैंडर्ड 7 जनरल साइंस आज आपल्याला पाहायचा चैप्टर नंबर 15 हा सुरू करतो आपण मटेरियल्स वी यूज मटेरियल्स वी यूज आणि आज आहे त्याचं लेक्चर नंबर 1. आता काय आहे धड्याचा अर्थ मटेरियल्स मटेरियल्स म्हणजे विविध प्रकारचे जे आहे द्रव्य पदार्थ वी आपण यूज वापरतो तर आपल्याला ह्या धड्यामध्ये तीन प्रकारचे मटेरियल्स वी यूज शिकायचे तर पहिलं मटेरियल आहे टूथपेस्ट दुसरा मटेरियल आहे डिटर्जंट आणि तिसरा मटेरियल आहे सिमेंट हे तीन जे मटेरियल्स आपण वापरतो या तीन मटेरियल्स बद्दल एक त्रोटक अशी माहिती आपल्याला ह्या धड्यामधून शिकायची की बाबा कोणते तीन मटेरियल्स आपण वापरतो आपण दिवसभरात विविध प्रकारचे मटेरियल्स वापरतो पण टूथपेस्ट डिटर्जंट आणि सिमेंट ह्या तीन मटेरियल्स बद्दल आपल्याला ह्या धड्यामध्ये शिकायचे तर पहिलं आपण बघू पहिला आहे टूथपेस्ट तर काय असतं तर टूथपेस्ट आपल्या टूथपेस्ट मध्ये कोणते कोणते बेसिक म्हणजे मूलभूत आणि इनग्रेडियंट्स म्हणजे घटक शब्द तुम्हाला पाठ करायचे बरं का बेसिक इनग्रेडियंट इनग्रेडियंट म्हणजे घटक इनग्रेडियंटचा शब्द अर्थ काय घटक काय अर्थ आहे घटक म्हणा काय अर्थ आहे म्हणा मोबाईलवर असतो म्हणून तरी काय झालं घटक उच्चार काय इनग्रेडियंट काय आहे इनग्रेडियंट जोरात म्हणायचं काय आहे इनग्रेडियंट इनग्रेडियंट म्हणजे घटक आणि बेसिक म्हणजे मूलभूत तर काय आहे तर कोणते कोणते असायला पाहिजे तर हो कोणती टूथपेस्ट असू द्या हे दोन घटक असायलाच पाहिजे नसं तर फेकून द्यायची कोणते कोणते कॅल्शियम कार्बोनेट आणि नंबर 2 कोणतं आहे कॅल्शियम हायड्रोजन फॉस्फेट कॅल्शियम हायड्रोजन फॉस्फेट हे दोन काय आहेत बेसिक इनग्रेडियंट्स आहेत आणि काय असतात हे दोन काय करतात इट रिमूव्स द डर्ट ऑन टीथ आणि अजून काय करतात की काही पॉलिश सुद्धा करतात आता याच्यामध्ये फ्लोराईड सुद्धा एक घटक आहे फ्लोराईड आता फ्लोराईड जो घटक आहे आणि हे पहा आयुर्वेदिक पेस्ट याला अपवाद आहे बरं का की त्यांच्यामध्ये ते आयुर्वेदिक वाले घटक असतात ते सुद्धा याचच काम करतात हो नाही तर तुम्ही म्हणता नाही सर आमच्याकडे आयुर्वेदिक टूथपेस्ट आहे त्याच्यामध्ये हे नाहीये ते नसलं तरी त्यांच्याकडे असे त्याच्यामध्ये इन्ग्रेडियंट्स टाकलेले असतात की ज्याच्यामध्ये ह्या घटकाचं काम होत असतं तर हे काय आहेत तीन इसेन्शियल असे काय आहेत घटक आहेत हा फ्लोराईड काय करतो तर हा फ्लोराईड इट प्रिव्हेंट्स टूथ डिके म्हणजे हो दाताचा जो कॅव्हिटीज होतात दात सडतात खराब होतात त्याचं प्रिव्हेंशन कोण करतं हा फ्लोराईड करतो कॅल्शियम कार्बोनेट आणि कॅल्शियम हायड्रोजन फॉस्फेट काय करतात त्याची डर्ट काढून टाकतात आणि त्याला पॉलिश करतात हे झालं टूथपेस्ट आता दुसरा कोणता पदार्थ आहे तो आहे डिटर्जंट कोणता आहे डिटर्जंट
असे विविध प्रकारचे डिटर्जंट सध्या बाजारामध्ये उपलब्ध आहेत. आपण पाहतो वेगवेगळ्या कंपन्यांचे ते आपण डेली वापरतो डिटर्जंट. पण हा शब्द कुठून आलाय माहिती की डिटर्जंट हा शब्द कुठून तयार झालेला आहे? तर मूळ एक जो शब्द आहे लॅटिन शब्द डिटर्जर. हो, मूळ शब्द लॅटिन शब्द आहे कोणता? डिटर्जर. आणि ह्या डिटर्जर शब्दापासून हा डिटर्जंट झालेला आहे. याचा काय आहे की अ वाईप, जो वाईप अवे करणारा जो पदार्थ आहे. वाईप अवे म्हणजे पुसून टाकणारा जो पदार्थ आहे त्याला म्हणायचं डिटर्जंट किंवा काढून टाकणारा. मग डिटर्जंट काय करतो? कपड्यावरची धूळ डर्ट वगैरे काढून टाकतो म्हणून तो काय आहे? डिटर्जंट. आणि हा काय आहे मग आपल्याकडे आता काही काही जे डिटर्जंट आहेत कोणते आहेत? काही अगदी नॅचरल डिटर्जंटचे नाव सांगू शकता का तुम्ही? नॅचरल डिटर्जंट की जे मळ घाण वगैरे काढून टाकतात. तर रिठा आहे बघा, रिठा. हो हो, रिठ्याचं फळ असतं की नसतं ते कपडे जुन्या काळी तर रिठ्याने धुतात त्याला सोप नट म्हणतात. त्याला काय म्हणतात इंग्रजीमध्ये? सोप नट. हो, सोप नट ज्याला मराठीमध्ये आपण काय म्हणतो? रिठा. हो, ते सुद्धा कपडे घ्यायला वापरत होते जुन्या काळी. त्यानंतर काय आहे? सोप पॉट. सोप पॉटला मराठीमध्ये काय म्हणतात? शिके काही म्हणतात. तर हे जे आहे की सोप सोप पॉट, त्यानंतर काय आहे आपल्या घरामध्ये वापरतो ती वेगवेगळे सोप वापरतो आपण कपडे धुण्यासाठी. त्यानंतर काय आहे? वॉशिंग सोडा, वॉशिंग पावडर आहे का नाही? वॉशिंग सोडा, वॉशिंग पावडर. त्यानंतर काय आहे? आता कोरोना काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपण वापरतो ती काय आहे? लिक्विड सोप. मारे 99.9 जर्म्स वेगवेगळे लिक्विड सोप्स. त्यानंतर काय आहे? तर अगदी शॅम्पू. हे सगळे काय आहे तर गुरुजी कशाची यादी आहे? तर हे सगळेच्या सगळे काय आहेत? डिटर्जंट्स आहेत. हो, कि कोणते? सोप नळ, सोप पॉड, फक्त साबण. सोप नळ म्हणजे रिठा, शिके काही, साबण, वॉशिंग सोडा भेटतो बाजारामध्ये, वॉशिंग पावडर्स भेटतात वेगवेगळे निर्मा वगैरे. त्यानंतर लिक्विड सोप भेटतात आपण त्या वापरतो सुद्धा आणि शॅम्पू सुद्धा आपण वापरतो. की ऑल आर डिटर्जंट. सगळेचे सगळे काय आहेत? डिटर्जंट आहेत जे आपण काय करतो डेली काय करतो वापरतो. आता याच्यामध्ये जे आहे की सोप नट आणि सोप पॉट हे काय आहेत? नॅचरल डिटर्जंट आहेत की निसर्गाने तयार केलेले आहेत. कोणते पाहिजे चौक फोन करतो? हे कोणते डिटर्जंट आहेत? नॅचरल डिटर्जंट आहेत, निसर्गाने तयार केलेले डिटर्जंट आहेत. आणि यांच्यामध्ये काय असतं की त्याच्यामध्ये की पूर्ण एक सॅपोनिन नावाचं केमिकल असतं. कोणतं? सॅपोनिन. ते काम करतं अगदी निसर्गाने जरी तयार केलेले असेल तरी त्याच्यामध्ये एक सॅपोनिन नावाचं केमिकल असतं. आणि हे जे आहे की यांचे हार्मफुल इफेक्ट्स ह्युमन स्किनवर किंवा कपड्यावर दिसत नाहीत. आता दुसरा जो प्रकार आहे तो आहे मॅनमेड डिटर्जंट. मॅनमेड म्हणजे माणसाने तयार केलेले. असं मानलं जातं की सोप इज मॅन. हे जितके आहेत वॉशिंग सोडा, वॉशिंग पावडर, लिक्विड सोप, शॅम्पू, सोप, हे सगळेचे सगळे काय आहेत? हे मॅनमेड. मॅनमेड म्हणजे माणसाने तयार केलेले डिटर्जंट आहेत. आणि असं मानलं जातं, इट इज बिलीव्हड दॅट की फर्स्ट सोप वॉज इन्व्हेंटेड इन वेस्ट अबाउट 2000 इयर्स अगो. हो, पश्चिमेकडले जे देश आहेत, जे पाश्चिमात्य देश आहेत, तिकडे कुठंतरी 2000 वर्षापूर्वी पहिली साबण काय केली? तयार केलेली आहे. आणि आता सोप वॉज प्रिपेअर्ड युझिंग ॲनिमल फॅट अँड वूड ॲश. की आता वेगवेगळ्या प्रकारचे वूड ॲश, ॲश म्हणजे राख, आणि ॲनिमल फॅट की चरबी वापरून काय करतात की सोप तयार
करतात. आता ही जी सोप आहे, साबण जी आहे, हो ह्या साबणाचे सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत, दॅट वी विल डिस्कस टुमारो. की आज फक्त आपण काय बघितलं, नीट माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. आज काय काय बघितलेलं आहे आपण, कोणता धडा सुरू केलेला आहे, जनरल सायन्सचा 15वा धडा आपण केलेला आहे. मटेरियल्स वी यूज, त्याचं लेक्चर क्रमांक 1 आहे. आपल्याला 3 मटेरियल्स बघायचे, तर टूथपेस्ट, डिटर्जंट आणि सिमेंट. पहिला आपण टूथपेस्ट बघितलं, त्याची बेसिक इन्ग्रेडियंट्स बघितले, नंतर आपण डिटर्जंट्स बघितलं, कोणत्या शब्दापासून डिराईव्ह झालं ते बघितलं, वेगवेगळ्या प्रकारचे डिटर्जंटचे एक्झाम्पल्स बघितले. तर आपल्या असं लक्षात आलं की सोपनट आणि सोप पॉड हे टाणी शिकेल आहे नॅचरल डिटर्जंट्स आहेत, बाकीचे मॅनमेड डिटर्जंट्स आहेत. हे झालं काय आहे की आपण ऑनलाईनचं हे पहिलं आपलं लेक्चर आहे, आणि आपलं जे चालू आहे कोणतं की होमवर्कमध्ये काय करायचं आहे, तर तुम्ही शब्द दररोज कमीत कमी 2 पेजवर, मी परत परत सांगणार नाही आहे की 2 पेजेसवरचे शब्द आप तुमच्याकडे डिक्शनरीज आहेत, इंदूच्या डिक्शनरी आहेत की नाही, आहेत सगळ्यांकडे, तर 2 पेजेसवरचे शब्द काय करायचे तर पाठ करायचे. तर कोणी पालक माझा व्हिडिओ पाहत असतील तर त्यांनाही माझी नम्र विनंती आहे की हे शब्द पाठ करून घ्या. की जोपर्यंत शब्द पाठ होणार नाही तोपर्यंत हे अंडरस्टँडिंग होणार नाही. आणि मुलांनी सारे लक्ष देऊन काय करायचं ह्या, चला सरांनी आज काय शिकवले आपल्याला, पान क्रमांक 100 आणि पान क्रमांक 101 शिकवले, तर त्याचे काय करायचे, शब्द पाठ करायचे. आणि बाकीचा जो काय होमवर्क असेल तर आय विल प्रोव्हाइड ऑन द ग्रुप. आणि मला प्रत्येकाचा होमवर्क त्याचे फोटो काढून आले पाहिजेत, बरोबर आहे. ओके, थँक्यू.